ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलतायत थेट जाऊया एकत्र राऊत त्याच्यामुळे आणि यापूर्वी आम्ही आणि पवार साहेब काँग्रेस ही एकत्र चर्चा केली आहे दिल्ली ती करतो आहोत तर बघू आता चलिए हिंदी में जानना चाहेंगे कि अपोजिशन मणिपुर का दौरा करने वाला है क्या कहना चाहेंगे देखो मणिपुर की जो हिंसा है उसके ऊपर पूरे विश्व में चर्चा हो रही है चाहे यूरोपियन पार्लियामेंट हो चाहे यूनो हो चाहे अमेरिका हो लेकिन चर्चा अगर कहीं नहीं हो रही है तो हमारे हिंदुस्तान के पार्लियामेंट में प्रधानमंत्री नहीं बोल रहे हैं लगभग 10 दिनों से पार्लियामेंट ठप है इस विषय पर पार्लियामेंट नहीं चल रही है इसलिए हमने तय किया है कि नेता प्रतिपक्ष जो है कांग्रेस के जो ज्येष्ठ नेता है कांग्रेस के अध्यक्ष है मल्लिकार्जुन खड़गे साहब उनके नेतृत्व में ऑल पार्टी डेलीगेशन देशभक्तों की जो पार्टी है हमारी सब अब जो इंडिया का डेलीगेशन मणिपुर जाएगा वहां के समाज के सभी घटकों से चर्चा होगी प्रशासन से चर्चा होगी राज्यपाल से मुलाकात होगी और फिर दिल्ली में आकर उस बारे में खड़गे साहब बात करेंगे सर कोल्हापुर में बाढ़ की परिस्थिति तैयार हो रही है उसके बारे में क्या कहना चाहेंगे अभी सरकार और हम सब लोग देख लेंगे खासदार संजय राऊत हे माध्यमांना बोलत होते या दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका केली आहे मणिपूरच्या मुद्द्याची चर्चा ही जगभरामध्ये सर्वत्र सुरू आहे मात्र दुर्दैवाने आपल्याच पार्लिमेंटमध्ये याची चर्चा होत नाही पंतप्रधान मोदी हे याबाबत काहीच बोलत नाही त्यासाठी आता आम्ही पावलं उचलणार आहेत आम्ही सर्वजण विरोधी पक्षातलं इंडिया हे संघटन मणिपूरमध्ये जाणार आहे तिथल्या सर्व समाज घटकांशी चर्चा केली जाणार आहे राज्यपालांची भेट घेतली जाणार आहे मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वात आम्ही तिथे जाणार आहोत आणि त्याबाबतची दिल्लीमध्ये येऊन आम्ही भूमिका मांडणार आहोत अशा प्रकारची भूमिका यावेळी संजय राऊतांनी मांडली